नमस्कार दोस्तों, मेरा नाम शिवाजी थोरात है और मैं आज हम हिंगोली डिस्ट्रिक्ट में आए हैं। और हिंगोली में एक चीज हमने अपने नए डिस्ट्रीब्यूटर है जो कि अजर सर है, अजर सर के थ्रू हम लोग यहाँ इस खेती में इन्होंने अजर सर ने अपने किसान भाई को प्रोडक्ट दिया है। आइए हम जानते हैं कि अजर सर की मनोगत। दोस्तों नमस्कार, मेरा नाम अजर खान है और आज जो आप फसल देख रहे हैं ये गेहूँ की फसल है और ये फसल ये हमारे डिस्ट्रीब्यूटर्स है अमृतराव हनुमंत सर की है। तो मैं उनको उनसे जानेंगे हम कि सर आपने जो हमारे पास के जो प्रोडक्ट जैविक से यूज़ किए उसका आपको क्या फ़ायदा मिला। 5 वर्षापासून जैविक शेती करते आणि कुठलाही प्रॉडक्ट आतापर्यंत मी वापरलेलं नाही। नैसर्गिक जसं येईल तशी शेती करत होतो, मी उत्पन्नाकडे बघितलं नाही। जमिनीचा पोत व्यवस्थित राहावा आणि भावी पिढीला जमिनीपासून काहीतरी फायदा व्हावा म्हणून मी कुठलंही खत वापरत नव्हतो। पण आता गॅलवे कंपनीचं जे ऑर्गॅनिक आलेलं आहे आणि ह्याच्यापासून म्हणजे मी वापर करतो आहे 1.5 वर्षापासून, ह्याच्यापासून पिकालाही म्हणजे चांगला फायदा झालेला आहे आणि म्हणजे दुसरं कुठलं टाकायचीही गरज नाही। त्याच्यामुळे उत्पन्न चांगलं येते, समाधानकारक आहे, म्हणजे पाहायचं काही काम नाही। त्याच्यामुळं उत्पन्नही चांगलं येईल, जमिनीचा पोत चांगला राहील आणि म्हणजे समजा आपल्याला अन्न पण जैविक मिळेल। महत्त्वाचं म्हणजे अन्न जैविक मिळेल, म्हणजे आपण जे करतो ते आपण म्हणजे समजा जमिनीची सुपीकता व्यवस्थित राहिली तर आरोग्य पण चांगलं राहील। आणि त्या दृष्टीतून नैसर्गिक शेती किंवा हे आपलं जैविक गॅलवे कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे ते हे नैसर्गिक शेतीसाठी जैविकसाठी फार उत्तम आहे। आमच्या शेतकऱ्यांनी वापर केला तर त्यांना भरपूर फायदा मिळेल, कमी खर्चामध्ये होईल, जमिनीची पोत चांगली राहील आणि आरोग्य पण चांगलं राहील। तो दोस्तों आपने अभी हमारे अमृतसर हनुमंत सर से पूछा सुना कि उन्होंने जैसे कि 1.5 साल से आज गैलवे कृषि प्रोडक्ट यूज़ कर रहे हैं। पहले भी उन्होंने जैविक खेती करते थे लेकिन उन्होंने कोई बाहर का प्रोडक्ट नहीं यूज़ किया और पहले भी उनको उत्पन्न होता था, आज भी होता था। इसका उन्होंने डिफरेंस बताया कि जब से मैं गैलवे प्रोडक्ट यूज़ कर रहा हूँ मुझे चेंजेस दिखे, मुझे अच्छी फसल मिली, मुझे अच्छा उत्पन्न मिला। तो दोस्तों देखिए आज जो फसल है, आज उनका जो फीडबैक आया पॉजिटिव आया। ओके, थैंक यू।